आता पंढरपूर ते पुणे प्रवास अनुभवा अधिक आनंददायी आणि आरामदायक, कारण आरामदायी प्रवासासाठी दाखल झाले आहेत विराज ट्रॅव्हल्स। आपल्या सेवेत सर्व सुविधायुक्त बसेस, पुशबॅक सीटची सोय। पंढरपूरहून सकाळी 6 वाजता निघेल मार्ग भोसेपाटी, करकम, टेंभुर्णी, इंदापूर, स्वारगेट, नवले ब्रिज, हडपसर, तर पुण्याहून सायंकाळी 5 वाजता निघेल। बुकिंगसाठी संपर्क मोबाईल 95 61 50 21 13, 81 81 99 5005, 73 50 10 21 22, 74 476 72 122 आणि 74 476 32 122। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी 400 रुपये मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात हा प्रकार सुरू असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पुढे आले आहे। आसमानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे। हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली आहेत। अशातच महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती असेल तर इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यात काय अवस्था असेल अशी चर्चा आता होऊ लागली आहे। डायरेक्ट सरळ सरळ म्हणतो 400 रुपये द्या, आठ एकरे 200 रुपये, 200 200 400 रुपये एकरी पंचनामे जे फार्म आहेत ना आपली, तुम्हाला कोणी पाहिजे? अरे 2 फार्म आहे, 50 फार्म आहे, पण वावर किती झालं? 20 आणि 20 40 गुंठे, 40 गुंठ्याला जर तुम्ही 400 रुपये मागत असले आणि तुम्ही सरळ म्हणता फोटो काढायचे आमखं करायचे, तुम्हाला पाठवलं कोणी असं फोटो काढायचं? मोरे मॅडम तुमचा नंबर असला, मोरे मॅडम सांगितलं 400 400 घ्या, मोरे मॅडमला फोन करा तुम्ही, तिने सांगितलं तुम्हाला 400 400 घ्या म्हणून। आम्हाला तिने सांगितलं नाही, जेवढा फॉर्म भरा नाही याचा अर्थ तुम्ही ज्या अर्थी तुम्ही म्हणता पण 400 द्या 200 द्या म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मोरे मॅडम ने सांगितलं आणि पैसे घ्यायचे काय नाही तो काय नाही भाऊ, तुम्ही एक काम करा नाही मला जे काम करायचे करीन मी ते करण्यापेक्षा ना डायरेक्ट मोरे मॅडमला मला काय करायचे मी करेन। तुम्ही डायरेक्ट 400 400 मागायला लागले राव, आता सुने कोण 200 घेतले किती गुंठे त्याच्यावाले 20 गुंठे, हा त्याला सुरुवातीला काय म्हणले 200 पाठव, तुम्हाला त्या टायमाला वावर माहिती किती काम करे, तुम्ही जरा अर्धे एकर 200 200 400 400 रुपये घ्यायला लागले तुम्हाला काय म्हणायचं ते बी उघड नाही नाही गावातले ते तुम्हाला समजते ना, गावातले तर नाही अरे सरकारने दिलंय कशाला हो जाहीर केलंय कशाला, तुम्ही जरा एकराला 400 रुपये घ्यायला लागले शेतकऱ्यांनी काय त्यांची आई घालायची सांगा बरं तुम्ही, तुम्ही कुशाल मोरे मॅडमचं नाव सांगताय का तिने सांगितलं काय पैसे का हे 100 रुपये घेतले 200 रुपये घेतले, तुम्ही जरा अशी यादी दाखवत असले प्रत्येक कोण 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 पैसे घेतले मग आता काय करे शेतकरी आम्ही काय करणार, चला ठीक आहे बघा तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय करू कोणी बोला अरे कोणी बोला अरे कोणी मला सांगशील का नाही, आता मला कळलं तर पाहिजे ना मोठे निघू आमच्या गावातलं, अरे मोठा माणूस आहे का माझ्यापेक्षा लहान माणूस आहे भाऊ मला कळलं पाहिजे, हा काय हो साहेब हा बोला हा मी त्याचे 400 रुपये हा 20 20 गुंठे क्षेत्र एक एकर क्षेत्र आहे मला आणि 20 20 गुंठ्याचे दोन्ही पोरायचे आहेत समजा ते 400 रुपये म्हणले। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे अथवा फॅमिली गेट टुगेदर, वाढदिवस किंवा कामानिमित्त वा मित्रमंडळी एकत्र येत आहे, परंतु गर्दीच्या ठिकाणी निवास करणे पसंत नाही, तर आम्ही घेऊन आलो आहोत पंढरपूर पासून अगदी जवळच केवळ 7 किलोमीटर अंतरावर मुंडेवाडी येथे निसर्गाच्या सानिध्यात सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशा विठाई विला रिसॉर्टचा एक आनंददायी पर्याय। आमच्याकडे खालील सुविधा उपलब्ध, 3 BHK लक्झरी बंगलो, एअर कंडिशन बेडरूम, 3 बाथरूम, निसर्ग संपन्न व्ह्यू दाखवणारी बाल्कनी, स्वतंत्र स्विमिंग पूल, सुंदर असा बगीचा, किचन प्लस लिव्हिंग रूम, मनोरंजनासाठी TV आणि म्युझिक सिस्टीम, इनडोअर गेम्स, स्वतंत्र पार्किंग, फ्री वायफाय आणि बॅडमिंटन देखील। आता पंढरपूर मध्ये निवासाची चिंता कशाला, जर असेल विटाई व्हिलाचा पर्याय सोबतीला। बुकिंग साठी संपर्क योगेश राऊत मोबाईल 97 730 12 516।